विकासाचा महामेरू असलेले भारतीय जनता पार्टीचे उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली पनवेल तालुक्यात विकासाची गंगा वाहत आहे. त्याअंतर्गत स्थानिक आमदार निधीमधून वांगणीतर्फे वाजे ग्रामपंचायत हद्दीतील पालीखुर्द येथे अंतर्गत रस्त्याचे काँक्रीटीकरण करण्यात येणार आहे. 8 लाख रुपयांचा निधी वापरून करण्यात येणाऱ्या या विकास कामाचे भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुण षडभगत यांच्या हस्ते भूमिपूजन झाले. या भूमिपूजनाच्या कार्यक्रमावेळी भाजपचे पनवेल तालुका उपाध्यक्ष संजय पाटील, सरचिटणीस राजेंद्र पाटील, पनवेल पंचायत समिती सदस्य भूपेंद्र पाटील, नेरे जिल्हा परिषद अध्यक्ष सुनील पाटील, युवा मोर्चा तालुका अध्यक्ष आनंद ढवळे, सरपंच सुरेखा पवार, माजी उपसरपंच संतोष शेळके, प्रवीण पालव, अशोक पवार, भाऊ पाटील, दत्तात्रय शेळके, एकनाथ पाटील, राम शेळके, पोलीस पाटील, सुजाता पाटील यांच्यासह भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थ उपस्थित होते. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.